अंधारावर प्रकाश कसा टाकायचा? काळ भैरव मीन्स द डार्क वन. काळ भैरव म्हणजे जो काळा आहे त्याचा तो एक पैलू आहे. आपण त्याच्यावर प्रकाश टाकू नये हे बऱ्याच प्रकारे पाहिलं जाऊ शकतं. ते शिवाचं एक भयंकर रूप आहे. जेव्हा त्यांनी विनाशकारी रूप घेतलं, याचा किंवा त्याचा विनाश नाही, काळाचा विनाश. बघा, सगळं भौतिक वास्तव्य मर्यादित काळासाठीच अस्तित्वात असतं, नाही का? जर मी तुमच्यापाशीचा काळ नष्ट केला तर सगळं काही संपतं. हे पहा, सध्या तुमचं घड्याळ टिकटिक करतंय, लपडब लपडब लपडब. हातावरच्या घड्याळासोबत आत आणखी काहीतरी टिकटिक करतंय, हो ना? समजा आपण सगळं फास्ट फॉरवर्ड केलं. संपलं, नाही का? तर काळ भैरव म्हणजे फक्त हेच आहे. कारण बहुतेक लोक उत्तम प्रकारे जगणं निवडत नाहीत. त्यांची इच्छा असते की निदान त्यांना उत्तम प्रकारे मरण यावं. तर काळ भैरव शिवाचं भयंकर रूप आहे. तर याची गॅरंटी होती की जर तुम्ही काशीला आलात तर तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही आयुष्यभर किती नालायक होता याने काही फरक पडत नाही. म्हणून सगळे नालायक लोक यायला लागले, कारण ते वाईट पद्धतीने जगले आणि त्यांना उत्तम प्रकारे मरायचं होतं. तर नालायक लोकांची संख्या वाढत गेली. मग शिव म्हणाला, ही जागा खराब होतीये इतक्या सगळ्या खराब लोकांमुळे. तर तो म्हणाला, इथे कसलं तरी नियंत्रण असायला हवं. म्हणून त्यांनी काळभैरवाचं रूप घेतलं आणि इट्स कॉल्ड भैरवी यातना. याला म्हणतात भैरवी यातना. याचा अर्थ जेव्हा मृत्यूचा क्षण येतो. तुम्ही ज्या कोणत्या प्रकारे राहिला असाल, तुमचं संपूर्ण अनेक पूर्वजन्माच्या आठवणी चालून येतात एका क्षणात प्रचंड तीव्रतेने. आणि जे काही सुख आणि दुःख आणि पीडा जे तुम्हाला होण्याची गरज आहे ते सगळं काही होईल. ते अनेक जन्मांमध्ये झालं असतं, पण ते सगळं काही तुमच्यासोबत एका मायक्रोसेकंडमध्ये घडेल. पण ते अशा तीव्रतेने घडेल जी तुम्ही सहन करू शकणार नाही. तर याला भैरवी यातना म्हणतात. तुम्हाला यातना म्हणजे काय माहिती आहे? यातना म्हणजे पराकोटीचं दुःख जे तुमच्यासोबत नरकामध्ये होतं तो ते तुमच्यासोबत इथे घडवून आणेल. तर जेव्हा तुम्हाला त्या प्रकारचं काम करायचं असतं तर तुमच्याकडे योग्य प्रकारचा पोशाख हवा. तर तो योग्य प्रकारचा पोशाख घालून येतो, भयंकर दिसणारा. जर तो छान दिसत असेल तर ते खूप दुष्ट वाटेल, बरं का? जर कोणी छान दिसत असेल आणि भयंकर गोष्टी करत असेल तर ते खूप दुष्ट आहे. जर कोणाला भयंकर गोष्टी करायच्या असतील तर ते निदान भयंकर दिसले पाहिजेत. तर शिवाने योग्य प्रकारचा पोशाख घातला आणि काळभैरव झाला तुमच्यासाठी भैरवी यातना निर्माण करायला. इतकी पराकोटीची वेदना निर्माण करण्यासाठी ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल, पण फक्त एका क्षणासाठी, जेणेकरून त्यानंतर तुमच्यामध्ये भूतकाळाचा लवलेशही राहत नाही. तुमचं सॉफ्टवेअर नाहीसं करणं वेदनादायक, नाही का? पण हे मृत्यूच्या क्षणी होतं. तुमच्याकडे कोणताही पर्याय नसतो. तुम्ही पळून जाऊ शकत नाही. तुम्ही पळून जाऊ शकत नाही. पण तो हे शक्य तितक्या थोडक्यात करतो. दुःख लवकर संपलं पाहिजे. ते आपण अतिशय तीव्र केलं पाहिजे, तरच ते लवकर संपेल. जर ते सौम्य असेल ते चालूच राहतं कायमसाठी.